नमस्कार मंडळी, साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 7 जानेवारी ते 13 जानेवारी 2024। मेष रास, घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। सासरच्या माणसांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो। आरोग्याची योग्य ती काळजी घ्या। आपले विचार आपल्या मुलांवर लादू नका। आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। तेव्हा बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा। काही नवीन लोकांना भेटल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतील। प्रवासाची दाट शक्यता आहे। वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल। मेष राशीसाठी उपाय, अन्नदान करा। वृषभ रास, कामाच्या नवीन संधी मिळतील। वैवाहिक जीवन आनंदात जाईल आणि करमणुकीच्या उद्देशाने तुम्ही छोटासा प्रवास करू शकता। मुलांकडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल। विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे। अनुकूल निकाल मिळतील। नोकरी व्यवसायात प्रलंबित कामात प्रगती होण्याची शक्यता आहे। वाहन, घर वगैरे खरेदी करण्याच्या इच्छा या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे। वृषभ राशीसाठी उपाय, शनिवारी मोहरीचे तेल दान करावे। मिथुन रास, हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहील। ऑफिसमधील आपल्या निष्काळजी वृत्तीमुळे मात्र तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागू शकते। एक कार्य पूर्ण केल्यावरच दुसऱ्या कार्याचा आरंभ करा। वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण असेल। आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। भागीदारांसह व्यवसायात थोडा त्रास होईल। विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल आहे। मिथुन राशीच्या जातकांना उपाय, गणपतीला लाडू आणि दुर्वा अर्पण करा। कर्क रास, नवीन काम सुरू करण्याकरता हा आठवडा अनुकूल नाही, परंतु जुन्या प्रकल्पांचा विकास होईल आणि लाभही होईल। आपले अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। निश्चितपणे प्रयत्न करा। जोडीदाराची तब्येत सांभाळा, विरोधक गप्प बसतील। आपला विनोदी स्वभाव आपली लोकप्रियता वाढवणार आहे। घरात धार्मिक उत्सव होण्याची शक्यता आहे। शुभकार्याचे योग असतील। कर्क राशीसाठी उपाय, चांगल्या मित्रांसह चांगला वेळ घालवाल। सिंह रास, हा आठवडा आव्हाने व अडथळ्यांचा असू शकतो। कोणाशीही अनावश्यक बोलून वाद वाढणार नाही याची काळजी घ्या। आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा। कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी असेल। वैवाहिक जीवनात सुसंवाद नसल्यामुळे काही तणाव निर्माण होईल। प्रेमसंबंधात बदल होतील। नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे। जमीन, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकतात। सिंह राशीसाठी उपाय, गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करा। कन्या रास, कार्यात आत्मविश्वास दिसेल व तुम्हाला लाभ देखील मिळेल। एकत्रित केलेल्या सहकार्याच्या कार्यात फायदा होईल। कौटुंबिक आनंदात भरभराट होईल। आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल असेल। विद्यार्थी वर्गाचे लक्ष अभ्यासात लागेल। प्रेमसंबंधात जवळीक निर्माण होईल। वडिलांचा किंवा सहकारी वर्गाचा आधार तुमच्या जीवनात बदल निर्माण करेल। कन्या राशीसाठी उपाय, दूध दान द्या। तुळरास, तुम्ही उत्साहाने महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, पण तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही। तेव्हा निराश होऊ नका व नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा। आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल वेळ असेल, मात्र विचारपूर्वक गुंतवणूक करा। परिश्रम करूनच तुम्हाला पैसे मिळतील। मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील। आरोग्याची विशेष काळजी घ्या। त्वचा रोगासंबंधी आजार होण्याची शक्यता आहे, तेव्हा योग्य ती काळजी घ्या। तुळा राशीसाठी उपाय, देवीला अत्तर अर्पण करा। वृश्चिक रास, हा आठवडा आपल्यासाठी खूप फलदायी आहे। व्यवसाय आणि भागीदारीतून नफ्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी गती मिळेल। कुटुंबासाठी सुखसमृद्धी असेल। घर बदलणे किंवा जमीन व मालमत्ता खरेदी करणे शुभकारक ठरेल। आपण घेतलेले सर्व निर्णय फायदेशीर ठरतील। जोडीदाराच्या पूर्ण सहकार्याने वैवाहिक जीवन चांगले राहील। वृश्चिक राशीसाठी उपाय, शनिवारी 7 प्रकारचे धान्य दान करा। धनुरास, हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे। तुमचे आरोग्य उत्तम राहील। धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल। मित्र व नातेवाईकांकडून इच्छित सहकारी मिळेल। घरात इष्टमित्र आणि नातेवाईकांचे येणे जाणे वाढेल। शत्रूची बाजू कमकुवत होईल। व्यवसायाच्या प्रगतीत इच्छित कामांची पूर्तता होईल। धनुराशीसाठी उपाय, विष्णू सहस्रनामाचा जप करावा। मकर रास, आठवड्याचा आरंभ आपल्यासाठी आनंददायक असेल, परंतु आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। अपेक्षेनुसार काम झाले नाही तर मन दुःखी होईल। आपली चिडचिड होऊ शकते। आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा। आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। आर्थिक दृष्टिकोनातून वेळ संमिश्र आहे। पैशाची जोखमीची गुंतवणूक टाळावी, अन्यथा आपणास नुकसान सहन करावे लागू शकते। मकर राशीसाठी उपाय, माशांना आहार द्यावा। कुंभ रास, हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे।
विशेषतः आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांची संबंध देखील सौहार्दपूर्ण असतील. आपण नवीन कपडे, दागदागिने इत्यादींची खरेदी कराल. नवरा बायकोमध्ये मतभेद असतील. धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी यावेळी थोडा संयम साधण्याची गरज आहे. कुंभराशीसाठी उपाय: दिव्यांगांना जेवण द्या. मीन रास: या महिन्यात तुमची आर्थिक संसाधने वाढतील. सामाजिक आणि व्यावहारिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहणार नाही. शत्रू आपले नुकसान करू शकणार नाही. वाहन चालवताना मात्र काळजी घ्यावी. अनैतिक कृत्य करणाऱ्या मित्रांपासून स्वतःला लांब ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यासाठी घाई करू नका व धोकादायक निर्णय टाळा. मीन राशीसाठी उपाय: कुत्र्याला खायला द्या. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे. दिनांक 7 जानेवारी 2024 ते 13 जानेवारी 2024 ह्या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.